लोक मला चक्रम म्हणतात. मी चक्रम नाही हे मला चांगले माहीत आहे, पण त्याबरोबरच ते मला चक्रम का म्हणत असतील हेही मला ठाऊक आहे. ते चक्रम म्हणतात कारण मी विचार करतो, एकसारखा विचार करतो. म्हणजे विचार तसे सगळेच करतात, पण अमुक एका मर्यादेपर्यंतच. मी त्या मर्यादेपलीकडे जाऊन विचार करतो, म्हणजे असे की अमुक एक शब्द, तर तो शब्द आला कसा, तर असे असे मूळ शब्द एकत्र आले म्हणून. आता मूळ शब्द तरी असे का, तर ते तसे आहेत म्हणून. इथे थांबतो बहुतेक जणांचा विचार. या उलट मी त्याहीकडे जाऊन विचार करीत राहतो की हा शब्द असाच का, याचा अर्थ हाच का, तर ही अक्षरे एकापुढे एक आली म्हणजे त्यांचा अर्थ हा हा, पुन्हा तीच अक्षरे तशीच आली तरी वेगवेगळ्या भाषेत अर्थ वेगवेगळा, आणि तशीच आली म्हणजे आणली कोणी तर आपणच. म्हणजे त्या अक्षरांच्या एकापुढे एक येण्याला खराखुरा काही अर्थ नाही. मी ती उलटी सुलटी करतो, मग पुन्हा नेहमी सारखी म्हणतो, पुन्हा पुन्हा. एकसारखी म्हटली की अक्षरे नुसती अक्षरेच राहतात, वाटते की त्यांचा शब्द होत नाही, त्याला अर्थ तर नाहीच नाही, आणि काय म्हणून ती एकामागोमाग एक यावीत. त्यांचा सिक्वेन्स कुणी लावून दिला, आणि लावलेला सिक्वेन्स आपण काय म्हणून मानावा. तर असले काहीतरी विचार मी करतो, म्हणून मी चक्रम. आणि ठरवून दिलेल्या गोष्टी हे लोक विचार न करता गृहीत धरतात, म्हणून हे शहाणे. आता अलीकडचीच गोष्ट, कधीची ते मला अगदी नेमके सांगता येणार नाही, कारण तारखा आपल्या लक्षात राहत नाहीत. आजची तारीख सांग असे कुणी विचारले तरीही मला पटकन सांगता येणार नाही. आणि करायचे असते काय तारीख नेमकी लक्षात ठेवून? कामे रोजच्या रोज होतच असतात, कालवरून आज, आजवरून उद्या, पुढे चालू. आणि तशी साधारण तारीख आपल्याला माहीतच असते, एखाद दुसरा दिवस मागे पुढे. तर काय सांगत होतो, थोड्या दिवसांपूर्वीची गोष्ट. ऑफिसच्या काही कामासाठी मी गोव्याला गेलो होतो. गाव तसे लहान होते, त्या मानाने हॉटेल चांगले होते, म्हणजे अगदी मोठ्या गावात शोभेल असे. चांगला रंगबिंग काढून स्वच्छ केलेले, गाद्या उशा पांढऱ्या शुभ्र, दिवे वगैरे लखलखीत, काही खोल्या खाली काही माडीवर. दिवसभर मी माझे काम करून दमलो होतो, जेवणही चांगले झाले होते, आणि मी आरामात सिगरेट ओढीत बिछाण्यावर पडलो होतो. झोप कधी लागली ते माझे मलाच कळले नाही. बाहेर भुरुभुरू पाऊस पडत होता आणि हवेत गारवा होता. मी झोपेतच कधीतरी पांघरून घेतले आणि अधिकच शांत झोपलो. आता पहा हां, ही कधीची हकीकत हे मला मुळीच आठवत नाही, सोमवार की मंगळवार की बुधवार, पण त्याचे काय एवढे मोठेसे. एखादा दिवस मागे पुढे, आज उद्या परवा, कोण करते हे वेळांचे तुकडे. सलग वेळ एकच नाही का, म्हणजे सगळा आजच नाही का. आणि काल, काल म्हणजे होऊन गेलेला. काल होऊन गेलेला कसा असेल, काल हा नेहमी चालूच असतो, वाढत असतो, पुढे जात असतो. हिंदीमध्ये तर कल म्हणजे काल, आणि कल म्हणजेच उद्यासुद्धा. मग त्या लोकांची काल उद्याची गल्लत नसेल होत, आणि अशी झालीच तर त्यात आजचे काय होत असेल. झालेच वाटते विषयांतर, एक सांगायला लागलो की दुसराच विचार सुचतो, आणि विचार एकदा सुचला मला की तो अगदी सांगोपांग करायची आपली सवय. त्यामुळेच लोक चक्रम म्हणत असतील का, तर काय सांगत होतो, हॉटेल पाऊस झोप. हां मी झोपलो होतो अगदी गाढ, आणि एकाएकी माझ्या कानात कसले तरी आवाज घुमू लागले. एक आवाज फाडकन काहीतरी लगावल्याचा, आणि दुसरा धाडकन काहीतरी खाली पडल्याचा. मी त्या दोन आवाजांनीच जागा झालो बहुतेक, पण खात्री नव्हती आवाज जागेपणीच ऐकले याची. प्रत्यक्ष ऐकले की आठवण झाली कोण जाणे, म्हणून मी एकदम उठलो नाही,
पडल्या पडल्याच ऐकत राहिलो. अरे देवा, मेलो मेलो. कुणीतरी विव्हळल्याचा तिसरा आवाज कानात घुमला. आवाज अगदी जवळून आला, बहुधा शेजारच्या भिंतीमधून. मग मात्र मी खाडकन उठलोच, दार उघडले आणि धावतच शेजारी गेलो. शेजारच्या रूमचा दरवाजा सताड उघडा होता. खोलीत एक मध्यमवयीन गृहस्थ पालथा पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त भळभळ वाहत होते. शेजारीस रक्ताने माखलेला एक सोटा पडला होता. समोरच पत्त्यांचा डाव मांडलेला होता. मी हात लावून पाहिले, शरीर थंडगार होते. बिचारा, त्याचे टक्कल तर एका घावातच फुटलेले दिसत होते. अंगात पट्ट्या पट्ट्यांचा नाईट सूट होता. झोपेतच कुणी त्याला मारले की काय? काम साधे सुधे नव्हते. म्हाताऱ्याचा खून झाला होता आणि खुनी पळून गेला होता. पण मी विचार करीत काय राहिलो? आधी जाऊन मॅनेजरला कळवायला हवे होते. मी तसाच खोलीवर आलो, अंगात शर्ट चढवला, पायात चपला घातल्या आणि खोलीला कुलूप लावून खाली आलो. हॉटेलमध्ये सगळी निजानीज झाली होती. मॅनेजर खालीच राहत असे. त्याचे नाव कवळेकर. याला आता उठवावे कसे? पण प्रसंग असा भयानक होता की न उठवूनही चालण्यासारखे नव्हते. मी हाका मारायला सुरुवात केली. कवळेकर, अहो कवळेकर. आतूनच कवळेकराने विचारले, कोण आहे? मी वरच्या रूममधला, रूम नंबर 8. काय हवंय? रात्र झाली, झोपा आता. आतून चिडलेला आवाज. बाहेर या आधी, वर बघा काय झालंय ते. माझ्या आवाजातली घाई आणि अधीरपण त्याला जाणवले असावे. तो सरफडतच का होईना, पण बाहेर आला. मला म्हणाला, काय पाहिजे? वरती खून पडलाय. मी आवाज शक्य तितका शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. खून? त्याने घाबरून विचारले. हो, रूम नंबर 9 मध्ये. रूम नंबर 9? त्याने आश्चर्याने वर पाहिले. रूम नंबर 9 अजून गेलेलीच नाही. बरं, मग दुसरा कुठला तरी नंबर असेल, मला माहीत नाही. पण माझ्या शेजारची खोली, एवढं खरं. तुमच्या शेजारची म्हणजे 9 नंबरच. ती नक्की गेलेली नाही, कवळेकर ठामपणे म्हणाले. आता हा सद्गृहस्थ परत झोपायला चालला की काय? मी निक्षून म्हटले, ते काहीही असो, तुम्ही वर चलाच एकदा, पहाच प्रकार काय आहे तो. नाईलाजाने कवळेकर बरोबर निघाले. कमाल आहे या लोकांची, खून पडलेला असताना आर्ग्युमेंट कसले करतात. बघाल तर थक्कच व्हाल, मी पायऱ्या चढताना म्हटले. साप डोकं फुटलंय त्या माणसाचं. बाजूला एक सोटा पडलाय, एका घावात खलास केलंय त्याला. कवळेकर मान डोलवीत शांतपणे ऐकत होते. मला वाटते त्यांच्या डोळ्यांवरची झोप अजून उतरली नसावी. ते दृश्य पाहता क्षणी ती खाडकन उडाली असती म्हणा. एव्हाना आम्ही जिना चढून खोलीशी आलो होतो आणि चकित व्हायची पाळी माझी होती, कारण खोलीला चांगले मजबूत टाळे होते. पाहिलत? मी काय सांगत होतो? खोली कुणालाच दिलेली नाही, कवळेकर जोरात म्हणाले. मग मला दिसले ते काय? कसे? मी खुद्द खोलीत जाऊन आलो होतो, त्यावेळेस दरवाजा सत्ताड उघडा होता. पण आता हे कुलूप? बरोबर, खुनी माणूस जवळच लपून बसला असणार. त्याने मी खाली गेल्याचे पाहून खोलीला अलगत कुलूप चढवले असणार. मी माझी शंका कवळेकरांना सांगितली. खात्री करून घ्या, शंका नको, मी चावी बरोबरच आणली आहे, असे म्हणत कवळेकरांनी चावी कुलपाला लावली. लक्षात घ्या, दोन्ही चाव्या माझ्याजवळच आहेत, याचाच अर्थ रूम गेलेली नाही. त्यांनी कुलूप काढून कडी खाडकन उघडली, दार ढकलले. खोली संपूर्ण रिकामी होती. मघा मी पाहिलेल्या प्रकाराची नाव निशाणी देखील नव्हती. रक्त कुठले? खोली आरशासारखी स्वच्छ होती. एव्हाना आजूबाजूच्या 2-3 खोल्यातले लोक उठून काय काय विचारू लागले होते.
काही नाही हो, अस्सल गोवेकरी हेल काढून कवळेकर त्यांना सांगू लागले. हे बाहेरचे लोक गोव्यात चैन करायला म्हणून येतात, कुठून काहीतरी पिऊन बिऊन येतात. बडबडतच कवळेकर खाली गेले. लोकांनी पुन्हा दारे लावून घेतली. त्यांचे कुस्सीत हसणे माझ्या जिव्हारी लागले. चक्रम साला, एक जण म्हणाला. तो शब्द ऐकला की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. माझ्या जीवाचा संताप संताप झाला. मी गोव्यात आलो तो चैन करायला नाही आणि मी पिऊनही आलेलो नाही. मला दिसलेला खून हा खराच होता. झाल्या प्रकाराला काहीतरी स्पष्टीकरण होते खास, पण काय आणि ते न सापडून कसे चालेल? कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जायचे हा तर आपला हेतू. मी थोडा वेळ विचार केला आणि मग एकदम एक कल्पना मला चाटून गेली. बापरे, किती भयंकर! कदाचित या खुनात कवळेकरांचाही हात असेल, कदाचित त्या शेजाऱ्यांचाही. पण खून तो खून, तो झालेला मी प्रत्यक्ष कानांनी ऐकला, डोळ्यांनी पाहिला आणि पाहताना मी पूर्ण जागा होतो, स्वप्नात नव्हतो. अथवा माझ्यावर कशाचा अंमलही नव्हता. या बदमाश मॅनेजरला आणि त्याच्या साथीदारांना मी हा खून असा तसा पचू देणार नव्हतो. मी खाली उतरून चालू लागलो पोलीस स्टेशनच्या दिशेने आणि याच वेळी पाऊस पडायला सुरुवात झाली. अपरात्रीची वेळ, बाहेरच्या काळोखात अंदाज येणे शक्य नव्हते. आणि आला असता तरी मी छत्रीबरोबर आणलीच होती कुठे. पण तिरीमिरीत बाहेर पडलो आणि पाऊस अंगावर येऊ लागला. पोलीस स्टेशनवर पोहोचेपर्यंत मी चिंब भिजून गेलो होतो. किती वाजले होते कुणास ठाऊक. मध्यरात्र उलटून बराच वेळ झाला होता एवढे खरे, एखादा तास मागे पुढे. हवालदाराला वाटले मी पावसापासून आडोसा म्हणूनच पोलीस चौकीत शिरलोय. त्याने मला हटकले. मी म्हटले, माझं इन्स्पेक्टर साहेबांकडे काम आहे. आहेत ना ते? त्याने, का कुणास ठाऊ, पण मला वरपासून खालपर्यंत न्याहाळले. मग म्हणाला, आत्ताच काम आहे का? हो, मी म्हटले, मला मर्डर रिपोर्ट करायचा आहे. मर्डर म्हटल्याबरोबर हवालदाराला माझ्या कामाचे आणि पर्यायाने माझे महत्त्व पटले. तो मला आत घेऊन गेला. जवळच्या बाकड्याकडे बोट दाखवून म्हणाला, बसा, आणि आत निघून गेला. मी बसल्याबरोबर बाकाजवळ एक पाण्याचे लहानसे थारोळे झाले. मला ओशाळल्यासारखे झाले, पण माझाही नाईलाज होता. मी चौकीचे निरीक्षण सुरू केले. एक मंद पिवळा बल्ब डोक्यावर जळत होता. कसली तरी पत्रके चिकटवलेला एक नोटीस बोर्ड समोर होता. शेजारीच कॅलेंडर, त्यावर एक ठळक तारीख होती. ती बहुधा कालची असावी, नाहीतर एवढ्या अपरात्री उद्याची तारीख कोण तत्परतेने लावणार? पण कालची तरी कसे म्हणावे, 12 वाजून गेले म्हणजे ती आजचीच. माझा गोंधळ होऊ लागला. तसा मी तो विचारच सोडून दिला. ड्युटीवर असलेले गृहस्थ बहुधा काम नाही म्हणून आतल्या खोलीत आराम करीत असावेत. त्याशिवाय त्यांना बाहेर यायला इतका वेळ लागला नसता. अखेरीस ते एकदाचे आले बाहेर, त्यांच्या पाठोपाठ हवालदार. काय म्हणता? गडगडत्या आवाजात त्यांनी विचारले. खून झालाय, एका मध्यमवयीन माणसाचा. मी त्यांना खुनाचा तपशील सांगितला, बरोबर चलण्याची विनंती केली. ते तयार झाले. बॉडी जागची हलवलेली नाही ना? त्यांनी चौकशी केली. या प्रश्नाचे उत्तर कठीण होते. मला त्यांना सांगावेच लागले. त्याचं काय आहे सर? मी आत्ता येताना पाहिलं तेव्हा बॉडी जागेवर नव्हतीच. म्हणजे काय की खुनाचं कसलंच चिन्ह नव्हतं. खोलीलाही कुलूप लागलं होतं. इन्स्पेक्टर साहेब चांगलेच गोंधळात पडले. डोळे बारीक करून कपाळाला आठ्या घालून माझ्याकडे रोखून पाहत ते म्हणाले, म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? मग मला सगळे सांगावेच लागले, म्हणजे कवळेकरांविषयी आणि त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या अविश्वासाविषयी देखील. मी खरंच सांगतो सर, मी कळकळीने म्हणालो.
मला दिसलं ते स्वप्न नव्हतं, भास देखील नव्हता. तुम्ही स्वतःच येऊन पहा सर. पण आता इन्स्पेक्टरचाही विश्वास डळमळलेला दिसला. ते माझी समजूत काढल्याप्रमाणे म्हणाले, हे पहा, आत्ता पाऊस पडतो आहे, रात्रही बरीच झाली आहे, आपण सकाळीच जाऊन पाहू. सकाळी पाऊसही थांबेल, हवं तर तुम्ही इथंच थांबा पहाटेपर्यंत. आता पावसात कशाला जाता परत? नाही, पण आता लगेच नको का जायला? खुनाचा मामला आहे. कशाला? तुमच्या म्हणण्याप्रमाणे बॉडी तर तिथं नाहीच. मग आत्ता काय आणि सकाळी काय? व्हॉट डिफरन्स डज इट मेक? ते म्हणाले पुन्हा स्वरात तो चीड आणणारा समजूतदारपणा. जसे काही माझे डोकेच फिरले आहे आणि ते माझ्या कलाने घेत आहेत. घेऊ दे, हॉटेलवर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांना काही ना काही पुरावा मिळेलच माझ्या बाजूचा. मग कवळेकरांना कळेल चक्रम कोणते. आपल्याला काय, सकाळी तर सकाळी. पण मी पोलिसांना घेऊन गेल्याशिवाय राहणार नव्हतो. मग एखादा प्रहर मागे पुढे. हवालदाराने दिलेली चादर पसरून मी तिथेच बाकड्यावर पसरलो. झोप लागण्याचे चिन्ह नव्हते. सिगरेट ओढीत आणि घड्याळाचे टोले ऐकत वेळ काढला. पहाटेच आम्ही हॉटेलवर गेलो. पाऊस आता थांबला होता. चायला कमाल आहे या इन्स्पेक्टर लोकांना. रात्री पाऊस पडतो आहे म्हणजे सकाळी तो निश्चित थांबणारच हे कसं काय कळते बुवा? हो, म्हणजे एखाद्या वेळी सलग दोन दोन तीन तीन दिवस नाही का पडत पाऊस? त्याचा काय भरोसा? आम्हाला पाहून कवळेकर भयंकर वैतागले असावेत. पण वरकरणी हसून त्यांनी इन्स्पेक्टरचे स्वागत केले. माझ्याकडे मात्र ते खाऊकी गिळू अशा नजरेने पाहत होते. इन्स्पेक्टरना ते म्हणाले, काय साहेब, तुम्ही तरी वाटेल त्या माणसाच्या रिपोर्टकडे कसं लक्ष देता? हॉटेलवर असं काही झालं असतं तर मी स्वतःच नसते का रिपोर्ट केलं? इन्स्पेक्टरने संबंध हॉटेल फिरून स्वतःचे समाधान करून घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या शेजारची खोली अजूनही बंदच होती. तिचे कुलूप निघालेले नव्हते. म्हणजे वरकरणी तरी मी खोटा पडलो होतो. मग काय त्या खुनाचे रहस्य असेल आणि काय त्या मॅनेजरचे कारस्थान असेल ते असो. इन्स्पेक्टर त्यात सहभागी असतील असे मला क्षणभरही वाटले नव्हते. पण काहीतरी रहस्य हॉटेलातच होते खास. मी मुकाट्याने माझ्या खोलीकडे गेलो. त्या मंडळीच्या कुत्सित नजरा माझ्याकडे लागल्या असतील याची मला खात्री होती. त्यांची कुजबुज, दबत्या आवाजातले हसणे आणि मला चक्रम म्हणणे हे देखील माझ्या कानावर येतच होते. पण मी तिकडे लक्ष दिले नाही. रात्रभर ओले कपडे अंगावर वाळवल्यामुळे मला जाम सर्दी झाली होती. जागरणामुळे झोपही अशी येत होती की केव्हा एकदा खोलीत जाऊन पलंगावर अंग टाकतो असे झाले होते. पलंगाला अंग लागताच मला इतकी गाढ झोप लागली की ज्याचे नाव ते. अगदी दगडासारखा मी झोपलो होतो. मग स्वप्ने नाहीत की काही नाही. किती तास मी असा झोपलो होतो कुणास ठाऊक. बहुतेक प्रहर, दोन प्रहर तरी सहज असेल. मला जाग आली ती दरवाज्यावर कोणीतरी ठोठावले त्यामुळे. क्षणभर वाटले की आपल्याला भास झाला. पण नाही, कोणीतरी नक्कीच ठोठावत होते. दुपारी झोपल्यामुळे माझा पुन्हा दिवसाचा थोडा गोंधळ होतो आहे. नेमका हा दिवस कुठला हे मला सांगता येणार नाही. पण एवढे मात्र नक्की आठवते की मला जाग आली ती त्या दार ठोठावण्यामुळे. मी दार उघडून बाहेर पाहिले तर बाहेर कुणीच नव्हते. म्हटले, चायला, हा काय चमत्कार? पण चमत्कारांवर आपला विश्वास नाही म्हणून मग मी जरा बाहेर डोकावून पाहिले तर काय, शेजारचे दार उघडे होते. लक्षात घ्या, माझ्या शेजारच्या रूम नंबर 9 दार उघडे होते. म्हणजे त्या रूममध्ये जे कोणी होते ते माझे दार वाजवून आपल्या खोलीत परत गेले होते. मी पाठोपाठ येईन अशा खात्रीने. एवढ्यात मी अजून का आलो नाही हे बघायला तोच बाहेर आला. तोच मध्यमवयीन गृहस्थ, डोक्याला टक्कल, अंगात नाईट सूट, गुबगुबीत गाल आणि मिचमिचीत डोळे. मी चाट पडलो ज्या माणसाचा डोके फुटून खून झालेला
काल मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता तो माणूस आज माझ्यासमोर जसे काय काहीच न झाल्यासारखा उभा होता. या ना, मीच बोलावलं. मी चावी घेऊन बाहेर आलो आणि माझ्या खोलीला कुलूप लावले. बसा, चहा घेऊया. मी आजच आलो इथं, म्हटलं ओळख करून घ्यावी शेजाऱ्याची. मी काही न बोलता बसलो. तोच पुढे म्हणाला, हवा छान पडली नाही, पाऊस पडेल असं वाटतं या एक दोन दिवसात. आपण घरामध्ये असलो की बाहेर चांगला जोरदार पाऊस पडावा असं वाटतं, नाही? तो हसला. मी अजूनही विचारच करीत होतो, एवढं विचारत पडायला काय झालं, मी काही वावगं बोललो का? त्याने कुतूहलाने विचारले. नाही, मी आपला उगाचच. गृहस्थ तसा गप्पिष्ट दिसला. एकलकोंडे बसण्याचा त्या टिटकारा असावा, संबंध संध्याकाळ एकट्याने काढायची ही कल्पना असह्य झाल्यामुळेच त्याने दार वाजवून माझ्याशी ओळख करून घेतली होती. चहाचे नुसते नाव, खरे म्हणजे त्याला संध्याकाळी बाहेर ढग जमून आले असताना मजेत विस्की पीत बसायचे होते आणि अशा पिण्यासाठी जोडीदार हवा होता. विस्की प्यायला माझी हरकत नसल्याचे कळल्यावर गृहस्थाला आनंद झाला. अगदी पद्धतशीरपणे, काटेकोरपणे तो ग्लासमध्ये मद्य ओतू लागला. त्याच्या त्या सावधानतेकडे पाहून मला गंमत वाटली. वाटले जसे काही हा एखादे रसायनच तयार करतो आहे, किंवा रसायनांचे मिश्रण करून कसला तरी विलक्षण शोध लावतो आहे, किंवा हा जादूगार आहे, रसायने मिसळून हा इकडचे जग तिकडे करणार आहे. तसा तो थोडाफार जादूगार होताच, बोलण्याचे सगळे विषय संपल्यानंतर त्याने नाईट सूटच्या खिशातून पत्त्यांचा एक जोड काढला आणि मला पत्त्यांची जादू दाखवायला सुरुवात केली. मला सहसा पत्त्यांची जादू आवडत नाही, पोरकटपणा वाटतो तो, पण त्या दिवशी का कुणास ठाऊक मला एकदम इंटरेस्ट वाटायला लागला. कदाचित पोटात गेलेल्या विस्कीचा हा परिणाम असेल, पण तो माणूस काहीतरी विलक्षण अद्भुत प्रकार दाखवतो आहे असे वाटू लागले. पत्त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली? तो गृहस्थ अगदी विश्वाचे रहस्य उलगडून दाखवल्यासारखे सांगू लागला. तर सिक्वेन्स, क्रम, दुर्री तिर्रीपासून राजा एक्क्यापर्यंत एकापेक्षा एक पत्ते मोठे होत जातात किंवा उलट्या क्रमाने खाली येतात. आता हा क्रम चुकला तर घोटाळा होईल. दशीपेक्षा नवव्या मोठा, राणीपेक्षा गुलाम, आणि तरी देखील हा क्रम मुळात चुकलेला आहे. नाहीतर एक्का दुर्रीपेक्षा खाली हवा होता, पण तो असतो राजाच्याही डोक्यावर. विचार केला तर तो सांगत होता यात नवीन काहीच नव्हते, पण माझे डोके आता व्हिस्कीमुळे तरंगू लागले होते. तेव्हा मला त्यात फार खोल अर्थ दिसू लागला होता. प्रत्येक गोष्टीचं असंच आहे, मी भारलो होतो आणि त्याचा स्वर हिप्नॉटिझम करणाऱ्या जादूगारासारखा हुकमी आणि जड येत होता. अगदी संतपणे तो बोलत होता. निदान मला तरी त्याचे बोलणे तसे वाटले. प्रत्येक गोष्टीला क्रम असतो, तो मागंपुढं होऊन चालत नाही, पत्ते रांगेने मांडीत तो म्हणाला. उदाहरणार्थ काळ, काळाला क्रम असतो. आज, मग उद्या, मग परवा, कुठला दिवस कशानंतर हे ठरलेलं असतं. माझ्या डोळ्यासमोर एक विलक्षण चित्र तरळत होतं. काल, आज, उद्या अशा क्रमाने दिवसांचे पत्ते लावून ठेवले आहेत. ज्याला त्याला ज्याची त्याची पाने वाटून दिली आहेत, जो तो हातातल्या पानांचा सिक्वेन्स लावतो आहे. पण एखाद्याच्या हातात पाने उलटसुलट झाली आहेत, त्यांचा सिक्वेन्स काही केल्या लागत नाही. पत्त्यांचा खेळ मला आवडत नाही तो याकरता, आणि लोक मला चक्र म्हणतात. विस्कीच्या प्रभावाखाली त्या रात्री मी खूप झोपलो. रात्री एकदाही मला जाग आली नाही, गाढ, अगदी गाढ, मेल्यासारखा झोपून गेलो मी त्या रात्री. सकाळी जाग आली तेव्हा दिवस बराच वर आला होता. आता दिवस वर आला होता असे मी म्हणतो आहे, पण तो दिवस कुठला होता हे काही मला निश्चित सांगता येणार नाही, म्हणजे नंतरचा की आधीचा. पण जेव्हा ते घडत होते तेव्हा तरी तो आजचाच असणार. हॉटेलात बरीच गडबड माजली होती, लोकांची एकसारखी ये जा चालू होती. मी बाहेर आलो तेव्हा शेजारी बरेच लोक जमा झाले होते. खाली पाहिले तर खालून वर बोटे दाखवित होते आणि अरे बापरे,
चक्क पोलीस आले होते 2-3 आणि पोलीस इन्स्पेक्टरसुद्धा. मॅनेजरशी त्यांचे काहीतरी जोरजोरात बोलणे चालले होते. मी जवळच्या माणसाला विचारले, काय हो, काय झालं? धन्य आहात गुरु, तुमच्या शेजारच्या खोलीत खून पडतो आणि तुम्हाला पत्ता नाही? काय झोप आहे की मस्करी? तो म्हणाला. म्हणजे माझ्या शेजाऱ्याचा खून झाला, त्या मध्यमवयीन गृहस्थाचा? कुणीतरी डोकं फोडलंय त्याचं, त्याच्याच खोलीतला त्याचा सोटा घेऊन कुणीतरी डोक्यात घातला त्याच्या. एका घावात डोकं फुटलं, खोलीत रक्ताचं थारोळं झालंय, बघवत नाही अगदी. कुणीतरी साध्यंत माहिती पुरवली, आणखीही पुष्कळ काही ते लोक बोलत होते, पण माझे तिकडे लक्ष नव्हते. कुणी केला असेल त्याचा खून आणि कशासाठी? माझ्याशी बोलताना तर त्या माणसाला त्याची कल्पना नव्हती. काय सांगत होता तो? प्रत्येक गोष्टीला क्रम असतो, नाहीतर सारे काही उलटसुलट होते. सारे काही म्हणजे सारेच, जग, व्यवहार, काळ, नको त्या गोष्टी डोक्यात येत राहतात. पत्ते, पत्त्यांची जादू. पण काल त्या माणसाचा खून होईलच कसा? परवाच तर एकदा झाला होता. हो, मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला त्याला, असा पालथा पडलेला रक्ताच्या थारोळ्यात. पण मग काल तो पुन्हा जिवंत कसा झाला? मला काही सुचेनासे झाले. मी खोलीत आलो. इतरांच्या सारखा मला ते सगळे विधी पाहण्यात इंटरेस्ट नव्हता, किंवा त्याविषयी बोलण्यात सुद्धा. मला विचार करायचा होता, काही मूलभूत गोष्टींचा विचार. मूलभूत गोष्टी म्हणजे ज्यावर आपले जगणे अवलंबून आहे अशा. जगणे असेच नव्हे तर मरणेसुद्धा. थोडक्यात म्हणजे सगळेच व्यवहार. विचार करता करता डोक्यात नुसता गोंधळ उडून गेला. काय असेल या साऱ्यांचा अर्थ? डोक्याचा भुगा भुगा पडत होता. विचार करतानाच माझ्या डोळ्यांवर झापड येऊ लागली. विचारही सरळ करता येईनासे झाले. काय येते एवढी झोप? झोपेविषयीही एकदा मूलभूत विचार केलाच पाहिजे. झोप म्हणजे काय? आपण रात्रीच का झोपतो? थकव्यामुळे की जागे राहण्याच्या 2 कालखंडात अंतर सुटावे म्हणून? आपण जागे नाही असे पाहून काळ बदलतो का? दिवसांमध्ये अंतर पडते का? हजारो प्रश्न. हा प्रश्नांचा गुंतवळाच कधीतरी झोपेचे जाळे बनून माझ्यावर पसरला गेला. जागा झालो तेव्हा रात्रीची वेळ होती. पुन्हा सांगतो, हा दिवस कुठला होता ते मला बिलकुल सांगता येणार नाही. वेळ रात्रीची होती हे मात्र खास. बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. क्षणभर मी खिडकी उघडून पावसाकडे पाहत राहिलो. मग मनात आले, चला पावसात फिरून यावे, रात्र बरीच झाली आहे. पण आपल्याला काय त्याचे? मी चपला घातल्या आणि बाहेर आलो. आश्चर्याने मी जागच्या जागी खिळलोच. शेजारच्या खोलीचे दार सताळ उघडे होते. आत दिवा जळत होता. मंद प्रकाशात तोच, तो मध्यमवयीन गृहस्थ एकापुढे एक पत्त्यांचा सिक्वेन्स लावित बसला होता. नाही, हे चालणार नाही, असे चालणार नाही, मुळीच नाही. हा मेला होता. काल, परवा, आज कधीतरी मेलाच होता. याच्या खुनाची चौकशी करायला पोलीस इथवर आले होते. आणि सगळ्यांना फसवून हा जिवंत कसा राहू शकतो? नाही, हा मेलाच पाहिजे, तरच सगळा सिक्वेन्स नीट लागू शकेल. उलटासुलटा होणार नाही. हा मेला पाहिजे, मेलाच पाहिजे. मी पुढे झालो आणि त्याने वर पाहायच्या आत चटकन जवळचा त्याचाच सोटा घेऊन त्याच्या डोक्यावर एक मजबूत घाव घातला. तो विवळत खाली कोसळता क्षणीच मी खोलीत परत आलो. दुसऱ्या क्षणी मला शांत झोप लागली. तरीही डोक्यात ते आवाज घुमतच राहिले. एक फटका मारल्याचा आवाज, दुसरा खाली कोसळण्याचा, तिसरा त्याचे विव्हळणे. अरे देवा, मेलो मेलो. हा सारा प्रकार नेमका कुठल्या दिवशीचा ते मात्र शपथेवर सांगतो, मला अजिबात आठवत नाही. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.